नमस्कार, शालिनी प्लस बातमीदारात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. एसटी मध्ये भाडेवाढ 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू. सणासुदीला 12 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हाती पडणार बोनसची रक्कम, केंद्रीय कॅबिनेटने घेतला निर्णय. कन्नडमध्ये भीषण अपघात, 2 जागीच ठार तर 3 गंभीर जखमी. अकोल्यात फॉलिक ऍसिडच्या गोळ्यांचे 69 विद्यार्थ्यांना रिॲक्शन, उपचारासाठी विद्यार्थ्यांना रुग्णालयात केले दाखल. आणि जालनामध्ये वाळू तस्करीचा प्रकार उघडकीस, परिसरात एकच खळबळ. आता पाहूयात सविस्तर वृत्त. एसटी महामंडळाने दिवाळीच्या काळात भाडेवाढ करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत सरसकट 10% भाडेवाढ होणार आहे. 31 ऑक्टोबर पासूनच्या मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहे. एसटी महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या काळात भाडेवाढ करणार असल्याचं जाहीर केलं आहे. मागील वर्षी याच काळात सेवा प्रकार निहाय 20, 15 आणि 10% अशी भाडेवाढ केली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एक समान अशी केवळ 10% भाडेवाढ करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30% भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. काही दिवसांपूर्वीच वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळाने भाडेवाढ केली होती. आता परत एसटीच्या ग्राहकांना दिवाळीच्या काळात अतिरिक्त भूर्दंड बसणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. केंद्रीय कॅबिनेटने 12 लाख कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राजपत्रित कर्मचाऱ्यांना मात्र हा बोनस मिळणार नाही. दिवाळीपूर्वीच बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. यंदा प्रति रेल्वे कर्मचाऱ्याला 17,950 रुपये बोनस म्हणून मिळणार आहे. प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांना 78 दिवसाचं वेतन बोनस म्हणून दिलं जातं. रेल्वेच्या जवळपास 12 लाख नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनच्या मागण्या मान्य करत बोर्डानं 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. हा बोनस रेल्वेच्या क्लास 3 आणि 4 कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आरपीएफ कर्मचाऱ्यांनाही या बोनसचा लाभ मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. औरंगाबाद महामार्ग कन्नड जवळ एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि मॅजिक रिक्षा यांच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. औरंगाबाद महामार्ग कन्नड जवळ असलेल्या सेवा ढाब्याजवळ मॅजिक रिक्षा आणि ट्रक यांचा समोरासमोर अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे. अपघात इतका जोरदार होता की मॅजिकमध्ये फसलेले 2 मृतदेह काढण्यासाठी पोलिसांना ट्रॅक्टरच्या सहाय्यानं कसरत करावी लागली. त्यांना काढण्यात नंतर यश आलं. या अपघातात शेख सादिक शेख मुसा वय 40, इबाद उल्ला खान राहणार रोशनगेट औरंगाबाद या 2 जणांचा मृत्यू झाला असून मिलिंद वाघमारे, एस रामामूर्ती, के व्यंकट रमन हे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अधिक उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालय येथे त्यांना हलवण्यात आलं आहे आणि याचा पुढील तपास कन्नड पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, कन्नड. अकोल्यात शाळेतील विद्यार्थ्यांना फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देण्यात आल्या. या गोळ्यांची 69 विद्यार्थ्यांना रिॲक्शन झाली. या सर्व विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे आणि त्यांच्यावर पुढील उपचार चालू आहे. कोल्यात नायगावात नॅशनल मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देण्यात आल्या. नंतर संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास 7 विद्यार्थ्यांना पोटात दुखून उलटी आणि मळमळ झाली. त्यानंतर 39 विद्यार्थ्यांना रिॲक्शन झाल्याचे दिसून आले. शाळेच्या प्राचार्य यांनी तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. वेळीच विद्यार्थ्यांना सर्व उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती सुधारत आहे. विषबाधा नेमकी कशामुळे झाली आहे हे वैद्यकीय तपासानंतर समोर येणार आहे. या गोळ्यांमुळे कधी कधी रिॲक्शन होते मात्र त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. असं म्हणणं आहे की सगळे नॉर्मल आहेत आणि स्टेबल होणार आहेत, ते काही प्रॉब्लेम येणार नाही त्यांना. हे असा साईड इफेक्ट होत असतो असं सांगणं त्यांचं चालू आहे. पण ॲज अ हेड आय एम व्हेरी सिरियस आणि मला असं वाटतं की त्यांची ट्रीटमेंट त्वरित होऊन ते प्रॉपरली क्युअर झाले पाहिजे.
आणि असं व्हायला नाही पाहिजे. ऍक्च्युली फॉलिक ऍसिडच्या गोळ्या नेहमी देत नाही आपण, जंताच्या वगैरे गोळ्या देत असतात शासनाच्या. फॉलिक ऍसिडच्या गोळ्या त्यांनी आता दिल्या आणि असं सांगितलं गेलं की बा आणखी 7 दिवसांनी, 7 दिवसाचा कोर्स आहे, आज द्यायची आणि पुढच्या 7 दिवसांनी द्यायची. ते फॉलिक ऍसिडचे असल्यामुळे असं वाटलं की बा आयन जे आहे आणि आपल्या मुलांसाठी स्ट्रेंथ आणि रक्त वाढण्यासाठी ठीक आहे, शासनाचा चांगलाच हेतू असेल. त्याच्यामुळे मी पहिले शिक्षकांना गोळ्या दिल्या, मी स्वतः पण गोळी घेतली. तर आमच्यावर कोणावरही त्याचा परिणाम झाला नाही, पण आमचे एक सर आहेत राठोड म्हणून, त्याचं मात्र पोट दुखत आहे असं रिपोर्टिंग त्यांनी आता संध्याकाळी मला केलेलं. मुलांना फक्त थोडंसं जास्त गॅस्ट्रायटिस झालं होतं, गॅस्ट्रायटिस सारखं ऍसिडिटी वाढली त्यांची, म्हणून त्यांना उलट्या आले, पोट दुखलं त्यांचं. बाकी असं सिरियस मॅटर काही नाही आहे, सगळे मुलं स्टेबल आहेत. त्यांचं मुलांचं आपण हे काढलेलं असं द्या आता, म्हणजे अन्न नळी टाकून आपण त्यांची हे काढलेली आहे, नक्की नक्की निदान करण्याकरता त्याचं लिक्विड काढलेलं आहे पोटामधलं, की ते कशामुळे झालेलं आहे, म्हणजे फूड पॉयझनिंग आहे की WFP च्या गोळ्यामुळे झालेलं आहे, ही चौकशी चालू आहे. आणि सर प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये कॅम्पेन चालते, प्रत्येक शाळेमध्ये आपण गोळ्या वाटतो, अजूनपर्यंत एकाही शाळेमध्ये हा प्रॉब्लेम आलेला नाही आहे. याचा काही पर्टिक्युलर ठरलेला दिवस असतो का? हां, आपण जनरली दर सोमवारी आपण सांगितलेलं आहे त्यांना, दर सोमवारी जेवणानंतर एक गोळी. ब्युरो रिपोर्ट, अकोला. जाफराबादमध्ये सामान्य नागरिक तर सोडाच पण खुद्द पोलीसच खुलेआम वाळू तस्करी करतानाचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीसच रेती चोर असल्यानं नेमकी कारवाई करायची तरी कोणावर, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पाहुयात या संदर्भातील ही बातमी. जाफराबाद तालुक्यात सामान्य आणि राजकीय नागरिक तर सोडाच पण खुद्द पोलिसांचाच खुलेआम रेती तस्करीचा गोरखधंदा गेल्या काही वर्षभरापासून सुरू होता. जालन्याचे पोलीस अधीक्षक एस चैतन्य सागर आणि भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी जाय भय यांनी अचानक केलेल्या निलंबन कारवाईत पोलिसांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे, तर पोलीस स्टेशनमध्ये शिस्तीचे वातावरण पाहायला मिळते. जाफराबाद तालुक्यातील 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई केल्यामुळे टेंभुर्णी पोलिसांना रेतीने भरून आढळलेला एक ट्रक रोडवरती अवैधरित्या फिरताना आढळून आला. टेंभुर्णी पोलिसांनी तो ट्रक ताब्यात घेतला असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैधरित्या सापडलेला तो ट्रॅक्टर पोलीस कॉन्स्टेबल भगवान जाधव यांचेच असल्याचे सिद्ध झाल्याचे वृत्त नागरिक आणि पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. जी कारवाई आता करण्यात आली आहे ती अगोदरच्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी का केली नाही, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. शालिनी प्लस साठी दत्ता शिंदे, जाफराबाद. येवल्यात जगदंबा मातेच्या नवरात्र यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्र काळात राज्यभरातून दररोज हजारोंनी भाविक दर्शनासाठी येत असतात. येवल्यात जगदंबा मातेच्या नवरात्र यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्र काळात राज्यभरातून दररोज हजारोंनी भाविक दर्शनासाठी येत असतात. येवला तालुक्याची ग्रामदेवता महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीचे रूप असलेल्या कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. मंदिरापुढे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करून आरती करण्यात आली. नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या जगदंबा मातेच्या ठिकाणी घटी बसणाऱ्या भाविकांसाठी मोठा मंडप टाकण्यात आला. यात्रोत्सव काळात मोठी गर्दी होत असल्यानं भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी व्यवस्था करण्यात आली. तसेच ट्रस्टने सुरक्षेच्या दृष्टीने विविध 32 ठिकाणी CCTV लावले आहेत. तसेच यात्रा उत्सव काळात 100 पुरुष तर 20 महिला स्वयंसेवक कार्यरत असणार आहे. येवला तालुक्यातील सर्वात मोठी देवीची यात्रा या ठिकाणी भरते. हे अतिशय पुरातन आहे, याचा उल्लेख कुठं काही नाही, पण येवलं शहर वसण्याच्या अगोदरचं मंदिर आहे. विशेष म्हणजे हे स्वयंभू स्थान आहे. स्वयंभू असल्यामुळं येथे सतत भाविकांची वर्दळ असते आणि त्या अनुषंगानं भाविकांच्या सोयीसाठी, भाविकांची काळजी ट्रस्टच्या वतीनं घेण्यासाठी आम्ही बरेचसेच उपक्रम राबवतो. भेटी बसणाऱ्यांची संख्या 3 ते 4 हजार आहे. त्यात महिला, पुरुष, लहान, थोर सर्व भेटी बसतात. देवी नवसाला पावणारी देवी म्हणून दूरवर याची ख्याती पसरलेली आहे. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला. मराठवाड्याचे आराध्य दैवत कुलस्वामिनी गिरिजा देवीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. संस्थानच्या वतीने महाप्रसाद, भंडारा, होम हवन, महाअभिषेक असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्यातील मराठवाड्याचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महेशमाळ येथील मराठवाड्याचे कुलदैवत असलेले श्री गिरिजा देवी संस्थान येथे नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे. संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या वतीनं गिरिजा देवीस अभ्यंग स्नान घालून साडीचोळी दागिन्यांचा पेहरावा घालण्यात आला आणि घटस्थापना आरती करण्यात आली. या नवरात्र महोत्सवानिमित्त दररोज कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनास येतात. यामुळे हा परिसर देवीच्या जयघोषाने दुमदुमून जातो. शालिनी प्लस साठी राजेश थोरात, खुलताबाद. वर्ध्यात आदिशक्ती नवदुर्गेच्या शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी ढोल ताशाच्या गजरात सार्वजनिक ठिकाणांवर मूर्तींची स्थापना करण्यात आली. पाहूयात ही बातमी. वर्ध्यात नवरात्र उत्सवाकरता शहरासह ग्रामीण भागातही दुर्गा मंडळाच्या वतीने मोठमोठी प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत. आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासोबतच भाविक भक्तांना दर्शन घेतेवेळी सुविधा प्राप्त व्हावी म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या 9 दिवसात मातेच्या दर्शनादरम्यान महिला भाविकांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, चोरीच्या घटना होऊ नये याकरता पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त केला गेला असून याकडे पोलीस प्रशासन संपूर्ण लक्ष केंद्रित करून राहणार आहे. शहर पोलिसांच्या सूचनेवरून विविध मंडळांनी CCTV कॅमेरे बसवले असून या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चोरट्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. उत्तर भारतातील लोकांमुळे मुंबई चालते आणि मुंबईची भरभराट ही त्यांच्यामुळेच झाली आहे. या संजय निरुपम यांच्या वक्तव्याची चांगलीच खबर शिवसेनेचे उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली आहे. पाहूयात हे वृत्त. शिवसेनेचे उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय निरुपम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की आपला देश हा एकमेकांच्या मदतीने चालतो, सर्व विकास हा एकमेकांवर अवलंबून आहे. उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रीयन असा फरक नाही, परंतु संजय निरुपम यांना अक्कल नाही. ज्या मुंबईमुळे ते 2 वेळेस राज्यसभेत निवडून आले त्यामुळे त्यांना काँग्रेसने हुंगरलं आहे, म्हणून त्याने आपल्या अवकाशामध्ये राहावे, जास्त उडू नये असे यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले. नाही, या देशामध्ये एकमेकावर सगळं अवलंबून आहे. या देशामध्ये उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रीयन याचा विचार न करता या देशामध्ये प्रत्येक नागरिक हा एकमेकावर अवलंबून आहे. या संजय निरुपमाला जर थोडीफार अक्कल राहिली असती तर या महाराष्ट्रामुळेच तो 2 वेळेस राज्यसभेवर गेला. तो राज्यसभेवर गेल्यामुळेच त्याला कोणीतरी काँग्रेसने हुंगलं आहे. त्यामुळे निरुपमने एवढ्या वरच्या गोष्टी करू नये, स्वतःची अवकात वळकावी असं मला नम्रपणे वाटतं. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. जळगावात नवरात्रीच्या काळामध्ये महावितरण विभागाने लोड शेडिंग सुरू केलं आहे. ही लोड शेडिंग बंद करावी यासाठी मुंबई नागपूर हायवेवर जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात कालपासून अघोषित 9 तासांचे भारनियमन वीज वितरण कंपनीकडून करण्यात येत असल्याने ऐन सणासुदीच्या काळात आणि महाविद्यालयीन परीक्षा याच काळात सुरू होणार असून त्याचवेळी भारनियमन करण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्याची दखल घेत जळगाव जिल्ह्यात मुंबई नागपूर हायवेवर जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे हायवेवर गेल्या तासभरापासून मुंबई नागपूर हायवेवर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. या लोडशेडिंगचा फटका सर्वसामान्य जनतेला बसल्याने संतापाची लाट उसळली आणि शिवसेनेने जनतेच्या या प्रश्नाकडे लक्ष घालत लोडशेडिंग सुरळीत करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या या आंदोलनाने सरकारचे मात्र चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. महिलांच्या आरोग्यावर शासन लाखो रुपये खर्च करत आहे. गरोदर महिलांचे आरोग्य राखण्यासाठी जननी सुरक्षा योजना असताना देखील दौंड तालुक्यातील यवतमध्ये एका महिलेला आपल्या जुड्यांचा जीव गमवावा लागला. पाहूयात ही बातमी. शासन आरोग्यावर लाखो रुपये खर्च करत असताना हा खर्च व्यर्थ जात असल्याचे दिसतंय. दौंड तालुक्यातील यवत ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असल्याने एका महिलेला आपल्या 2 जीवांना मुकावे लागले आहे. रुग्णालयातील डॉक्टरने महिलेकडे दुर्लक्ष केल्याने एका गरोदर महिलेची रुग्णालयाच्या दारातच प्रसूती झाल्याने जुळ्यांचा जीव गेला आहे. यवत येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराबाबत रुग्णांच्या अनेक छोट्या मोठ्या तक्रारी होत्या. आजच्या घटनेने त्या नव्याने चव्हाट्यावर आल्या आहेत. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एका गरोदर महिलेला तिचे नातलग एका खासगी वाहनात घेऊन आले. त्यावेळी येथील परिचारिका शस्त्रक्रिया गृहात एका महिलेची प्रसूती सोपस्कार करण्यात व्यस्त होती. ते काम करण्यात काही वेळ गेल्याने आलेल्या रुग्णाकडे पाहण्यास विलंब झाला. तोपर्यंत रुग्णालयाच्या दारातील खासगी वाहनात संबंधित महिलेने एका अर्भकाला जन्म दिला. तिच्या गर्भात 2 अर्भकं होती.
पहिला बाळाचा जन्म झाल्याने शस्त्रक्रियागृहात काम करणाऱ्या परिचारिकेची चांगलीच धांदल उडाली. कर्तव्यावर असलेले डॉक्टर तिथे उपस्थित नव्हते, मात्र त्यांच्याशी संपर्क करण्याची ही उसंत त्या परिचारिकेला मिळाली नाही. या काळात हाताखाली असलेल्या एका सेविकेच्या मदतीने या परिचारिकेने हा किल्ला लढवत रुग्णालयाच्या बाहेरील प्रसूती घटनेमधील दुसऱ्या अर्भकाच्या सुखरूप जन्मासाठी यशस्वी प्रयत्न केले. या काळात रुग्णालयाच्या इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेले पडदे लावण्याचेही सौजन्य दाखवले नाही. हा सर्व प्रकार रुग्णालयाबाहेरील एका रिक्षात घडला. त्यानंतर संबंधित ठिकाणची स्वच्छता करण्याचे सौजन्यही सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवले नाही. नागरिकांच्या तक्रारीनंतर येथील स्वच्छता करण्यात आली. या गलथान कारभाराचा निषेध नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर दोन मुलं झालं, पोरीला रिक्षामध्ये आणलं, इथं दिलवारी झाली. दोन मुलं झालं, एकदम कोणीच आलं नाही इथं डॉक्टर. ते बारंबार झाले दिलवारी, एकदम हाय झालं पोर वारलं. गाडीतच झाली दिलवारी? हां, दोघं पोर. डॉक्टर लवकर आले? हां हां. काल सकाळी 8 सुमारास एक डिलिव्हरीची महिला रिक्षातून ग्रामीणवाला यवतच्या दारात आली. रिक्षातून आली त्यावेळेला ऑलरेडी एक प्रसूती चालू होती. प्रसूतीगृहात आमच्या सिस्टर प्रसूती करत होत्या. मग तेवढ्यात त्यांनी त्या रिक्षावाल्याने येऊन सांगितले की सिस्टर असा असं पेशंट आणलेलं आहे डिलिव्हरीसाठी, तुम्ही या. मग सिस्टर तशाच पळत गेल्या बाहेर त्या पेशंट, आणि मग त्या पेशंट पडला तेव्हा बाळाचं डोकं म्हणजे बाहेर आलेलं होतं, त्यामुळं ते पेशंटला अशा वेळेला आत हलवणं शक्य नव्हतं. त्यामुळे सिस्टरांनी तिथंच प्रयत्न करून ती डिलिव्हरी केली तिथं. परंतु त्या पेशंट तो ऊसतोड कामगार असल्यामुळे त्यांच्याकडे कुठलेही रिपोर्ट नव्हते, म्हणजे इम्युनायझेशन हिस्ट्री किंवा सोनोग्राफी रिपोर्ट असे कुठलेही नसल्या कारणाने परत सिस्टरांनी तिथंच थांबून परत त्यांना नंतर कळलं की दुसरं बाळ ॲडमिट आहे, म्हणून त्याची पण डिलिव्हरी तिथंच केली त्यांनी. त्या काळात त्यांनी चांगली यशस्वीरित्या दोन्ही बाळांना सुखरूप डिलिव्हरी करून मग त्या दोन्ही बाळांना आणि डिलिव्हरी बाईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणि नंतर याच्यामध्ये जो आमचे डॉक्टर होते, डॉक्टर थोडे गैरहजर होते, त्यांच्याबद्दल त्यांना विचारणा करून त्यांच्यावर जो कोणी दोषी असेल किंवा याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. शालिनी प्लससाठी सुशांत जगताप, दौंड, पुणे. पैठणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाकडून विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ही माहिती जिल्हा परिषद सभापती विलास भुमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाकडून यंदाच्या 6 वर्षी कार्याध्यक्ष सभापती विलास भुमरे आणि अध्यक्ष विष्णू मिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात AR राज म्युझिकल नाईट, कला साधना रेकॉर्डर डान्स, खेळ पैठणीचा आदी यांच्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसह भरघोस बक्षिसांचा देखील लयलूट येथे करण्यात आला आहे. यामध्ये सर्व मिळून 5 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, पैठणी साड्या, 50,000 अधिक रोख बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती भुमरे यांनी दिली आहे. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनील हिंगे, नगरसेवक तुषार पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. आई तुळजा भवानीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणाहून भाविक पेटवलेल्या ज्योती घेऊन भवानी मंदिराकडे रवाना झाले आहेत. यंदाच्या वर्षी महिला आणि मुली यामध्ये प्रथमच सहभागी झाल्याचं दिसून आल्या. आज पहाटे तुळजाभवानीची मूर्ती सिंहासनावर विराजमान झाली असून आजपासून नवरात्र महोत्सव सुरू झाला आहे. राज्यातील भाविक मोठ्या संख्येने तुळजापूर शहरात दाखल होत आहेत. या उत्सवादरम्यान खरे आकर्षण असते ते म्हणजे ज्योतीचे. मुले आणि पुरुष ज्योत घेऊन येतात, तुळजाभवानीच्या चरणी ती अर्पण करतात. नंतर ही ज्योत भवानी मातेचा गजर करत वाजत गाजत शेकडो मैलांचे अंतर पायी कापत गावाकडे निघून जाते. यावर्षी प्रथमच पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत महिला आणि मुलींनी ज्योत तुळजापूर शहरात आणली होती. हे प्रथमच तुळजापूर शहरात पाहायला मिळाले आहे. मुली आणि महिला ज्योत घेऊन आल्याने सर्वांचे आकर्षण ठरले आहे. सदरील ज्योत त्यांच्या गावाकडे घेऊन जात असून गावाकडे नवरात्र उत्सव साजरा करणार असे मुलींनी सांगितले आहे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. पुण्यातील टिळक रोड येथील एका इमारतीतील घरात भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्टच आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
टिळक रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असलेल्या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागली. आग झपाट्याने पसरत गेल्याने काही काळासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाचे 5 बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या आगीत बँकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही असं समजतंय. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. 90 दशकातील कलाकार या चित्रपटातील गाण्याच्या रिमिक्समुळे लोकप्रिय झालेले गायक नितीन बाली यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना घरी गेल्यावर त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध गायक नितीन बाली यांचा मुंबईत अपघाती मृत्यू झाला आहे. नितीन बाली हे 47 वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी मालाड येथे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता. घरी आल्यानंतर काही वेळाने नितीन यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांचं ब्लड प्रेशर देखील वाढलं होतं. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नितीन बाली मंगळवारी बोरिवलीहून मालाडला जात असताना त्यांची गाडी दुभाजकाला धडकली. या अपघातात ते जखमी झाले होते. नितीन बाली दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नितीन बाली 90 दशकातील प्रसिद्ध गायक होते. रिमिक्स गाण्यांसाठी ते ओळखले जात होते. नीले नीले अंबर पे, छूकर मेरे मन को, एक अजनबी हसीना से, पल पल दिल के पास यासारख्या अनेक गाण्यांना त्यांनी रिमिक्स केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. गेल्या काही दिवसांपासून इंधन दर वाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे, मात्र आज पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा दिलासा दिलाय. आज पेट्रोलच्या दरात वाढ झाली नाही, मात्र डिझेलच्या दरात 24 पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असतानाच आज पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोलच्या दरातून सर्वसामान्यांना आज सुटका मिळाली आहे, मात्र डिझेलचे दर वधारले आहेत. नवी दिल्लीमध्ये आज डिझेलच्या दरात प्रति लिटर 24 पैशांनी वाढ झाली आहे, तर मुंबईमध्ये डिझेलच्या दरात प्रति लिटर 25 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज डिझेल प्रति लिटर 77.93 रुपये, तर दिल्लीमध्ये डिझेल प्रति लिटर 74.35 रुपये असणार आहे. आज पेट्रोलचे दर स्थिर आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. पुणे ते मालेगाव शेंडे राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे, मात्र बाधित शेतकरी व्यावसायिक यांना कुठलीही पूर्वकल्पना दिलेली नाही, त्यामुळे या सर्व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हा रस्ता पूर्वी PWDचा स्टेट हायवे 60 नंबरचा होता, तो आता नॅशनल हायवे क्रमांक 653 असा वर्ग केला आहे. हा रस्ता PWDने 1984 साली अधिग्रहण केला आहे असे समजते, परंतु त्यावेळी कोणाला नोटीस दिले आणि किती जागा अधिग्रहण केले, कोणाला मोबदला दिला याची कोणालाही कल्पना नाही. त्यावेळी ही जागा अधिग्रहण केली गेली, त्याची सातबाऱ्यावर कुठल्याही प्रकारची नोंद नाही. आता सर्व बाधित नागरिकांना नोटीस पाठवली आहे, त्यामुळे सर्व नागरिक घाबरले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली नाही, त्यामुळे सर्व नागरिक संभ्रमात आहेत. संदीप पाटील सरांच्या सहीने नोटीस काढण्यात आली आहेत आणि त्यात 8 दिवसात राहती घरं दुकानं खाली करण्यास सांगितली आहे, त्यामुळे वातावरण तापले आहे. सर्व बाधित नागरिक एकत्र येऊन पौड येथे सेनापती बापट सभागृह पंचायत समिती येथे सभा घेऊन एक समिती चांदणी चौक ते ताम्हिणी घाट नागरिक संघर्ष समिती गठीत करण्यात आली आणि त्यावेळी तहसीलदार यांच्याकडे जाऊन कामकाज कसे चालू करण्यात आले याचे विचारपूस करण्यात आली. काम बंद करण्याची विनंती त्यांनी केली आणि लवकरात लवकर बाधित नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही यावेळी केली. तहसीलदार डोंगरे साहेब यांनीही हे मान्य केले आणि नागरिकांसमोर पाटील साहेबांना फोन लावला आणि काम बंद करण्याचा आदेश द्यावा असे विनंती केली. येत्या सोमवारी मीटिंग लावा आणि बाधित नागरिकांचे समाधान करा अशीही मागणी यावेळी करण्यात आली. माझं नाव हनुमंत चंद्रकांत सुर्वे, पुणे कोलाड चांदणी चौक ते ताम्हिणी घाट हा रस्ता काम चालू झालेलं राष्ट्रीय महामार्ग. त्या राष्ट्रीय महामार्गामध्ये काही शेतकरी बाधित जातात, घरं जातात, दुकानं जातात, अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होत आहे. त्यासाठी आज पंचायत समिती मुळशी सेनापती घाटात सभागृह या ठिकाणी सर्व बाधित शेतकऱ्यांची एक मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये
विविध प्रकारचे निर्णय झाले तोपर्यंत शासनाने एक संघर्ष समिती निर्माण केली. आम्ही सर्वांनी तहसीलदारांकडे एक मागणी केली, लवकरात लवकर एक शासनाचे अधिकारी आणि शेतकरी यांची एक मीटिंग लावा, त्यामध्ये शेतकऱ्यांना काय जाते, शेतकऱ्यांची शेती, दुकानं किती जातात, घरं किती जातात, त्याची पूर्ण कल्पना द्या, त्याचवेळी रस्त्याचं काम करा, अशी सर्वांतर्फे मागणी करण्यात आली शासनाने. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. कर्जतमध्ये कराटे विश्व विक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 300 अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. खालापूर येथील डॉक्टर देव मार्शल आर्ट्स अकादमीच्या माध्यमातून कर्जत येथे कराटे विश्व विक्रम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 300 अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूरमध्ये झालेल्या कराटे स्पर्धेच्या कार्यक्रमात 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 210,000 किक्स आणि 230,000 पंचेसचा विक्रम नोंदवण्यात आला होता. तो विक्रम मोडीत काढत डॉक्टर देव मार्शल आर्ट्स अकादमीने 838,825 नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांची मान्यता घेऊन करण्यात आला. त्यामुळे या रेकॉर्डची माहिती कळवून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन येथे नोंद करण्यात येणार असल्याचे निरीक्षक आशिमा शर्मा यांनी सांगितले आहे. मागील रेकॉर्ड आमच्या केवळ 300 विद्यार्थ्यांनी मोडीत काढला असल्याने ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याच्या भावना अकादमीचे डॉक्टर महादेव शिंदे यांनी बोलताना व्यक्त केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, कर्जत, रायगड. अकलूज पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कडक कार्यवाही करण्यात आली. यामध्ये 435,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. सोलापूरचे SP यांच्या सूचनेप्रमाणे आणि अकलूज विभागाचे DYSP तसेच PI यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. या अवैध धंद्यातील कारवाईमध्ये 430,000 मुद्देमाल जप्त केला अशी फिर्याद उदय बाळकृष्ण ढोणे यांनी दिली आहे. बारचा नोकर बाळू विठ्ठल राऊत राहणार माळेवाडी वय 53 याला ताब्यात घेतले आहे. पोलीस कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना अकलूज शहरामध्ये धडाकेबाज कारवाई करण्यात आली. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे पोंभुर्णा येथे मोर्चा काढण्यात आला. विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. चंद्रपूरमध्ये रानडुकरांमुळे बाधित झालेल्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी, डुकरांचा बंदोबस्त करावा, गायरान जमिनी शेतकऱ्यांना परत द्याव्या आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने बळीजोडी घेऊन तसेच प्रशासन आणि शासनाची प्रतिकात्मक तिरडी घेऊन हजेरी लावली. प्रलंबित मुद्द्यांना घेऊन आम्ही तहसील कचेरीवरती आज मोर्चा काढले. याआधी आम्ही अनेक निवेदन दिले. निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार आणि पटवारी तत्कालीन यांच्या चुकांमुळे सरकारी जमिनीच्या हक्क अधिकारासाठी सरकारी जमिनीवरती जे गावठाण गावरान जमीन आहे त्या गावठाण गावरान जमिनीवरती गावातल्या गाई ढोरं म्हशी तिथे आपला चारा आणि वास्तव्यासाठी हिंडा फिरायला जायचे त्याच्यावरती तत्कालीन तहसीलदार पटवारीच्या चुकीच्या कारणामुळे ते बंदी आणली आणि सध्या हायकोर्ट आणि सेशन सिव्हिल कोर्टमध्ये विद्यमान तहसीलदार SDMच्या अलगर्जीपणामुळे तो प्रलंबित प्रस्ताव आहे आणि ती गावकऱ्यांना ती जमीन देऊन ती जमीन गाय डोर मशीनसाठी सोबतच तिथे अंत्यविधी अंतिम यात्रासाठी गावकऱ्यांच्या प्रेत जाणण्यासाठी आहे ती जमीन त्यांना परत मिळावी. कोल्हापूर धरणचं नुकसान केलं, जे नुकसान करणारी मंडळी त्यांच्यावर हद्दपाराची कारवाई झाली पाहिजे. ही रास्त मागणी घेऊन आम्ही तहसील कारवाईवर कार्यालयावरती मोर्चा नेला. रानडुकरांचा हौदाच गावकऱ्यांना आहे त्याच्यावरती बंदोबस्त करावं या सामान्य लोकांच्या समस्या घेऊन आज आम्ही धडक मोर्चा काढला. या 15 मागण्या पूर्ण झाले नाही तर जिल्हा कलेक्टिव्हवरती आम्ही उग्र आंदोलन करणार. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्स वर. एसटी मध्ये भाडेवाढ 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू. सणासुदीला 12 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हाती पडणार बोनसची रक्कम, केंद्रीय कॅबिनेटने घेतला निर्णय. कन्नडमध्ये भीषण अपघात, 2 जागीच ठार तर 3 गंभीर जखमी. अकोल्यात फॉलिक ऍसिडच्या गोळ्यांचे 69 विद्यार्थ्यांना रिॲक्शन, उपचारासाठी विद्यार्थ्यांना रुग्णालयात केले दाखल.
आणि जालनामध्ये वाळू तस्करीचा प्रकार उघडकीस, परिसरात एकच खळबळ। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।